काय बनवणार आहे काका? खजुराचे मोदक आहेत. खजुराचे मोदक पण हे इन्स्टंट आहेत. बरं, साहित्य काय जा? खजूर, ड्रायफ्रुट्स, तूप आणि हा साचा आहे, ह्यांनी मोदक करायचे. हे थोडस मायक्रोवेव्ह मधनं गरम केलाय खजूर, म्हणजे तो जरा सॉफ्ट होईल. आणि ही ड्रायफ्रुट्स घालशील. त्याच्यात काय काय आहे? बदाम आणि काजू. तुम्हाला काय हवं ते घालू शकता. अक्रोड किती घालू सांग. बस बस. ही कुठे शिकलीस तू? हा ही हे श्वेता मेहंदळेनी गेल्या वर्षी घरच्या गणपतीला प्रसाद म्हणून केलं होतं, कारण सगळेजण मिठाई वगैरे खातात. त्याच्यावर ती म्हणाली आपण जरा हेल्थ आणि हेल्थ नाही काय काय फूड म्हणाला, हेल्थ फूड, डायट फूड नाही, हेल्थ फूड. चांगला ऑप्शन आहे हा प्रसादाचा. खरंच खूप चांगली आयडिया आहे. आणि हल्ली आपण जर कुठल्याही मिठाईच्या शॉपमध्ये गेलो तर विदाऊट शुगर किंवा डायबिटीसच्या लोकांसाठी बरेच खजूर आणि अंजिराचंच केलेलं होतं. तर ह्याच्यात थोडंसं तुम्ही अंजीर वगैरे घातलं तरी चालतं, असं काही नाही. आणि मग मुलांना द्यायला पण काही वाटत नाही, कारण की जर त्यांना ड्रायफ्रुट आवडत असतील तर, कारण बऱ्याच मुलांना आवडतही नाही ड्रायफ्रुट. थोडस एक्झिट झालंय ते. जर तुम्हाला असं वाटलं की खजूर वॉर्म नाही झालाय किंवा जर तुम्हाला खजूर वॉर्म करायचा नसेल तर सरळ सगळं म्हणजे सीडलेस खजूर असतो ऑफकोर्स, तो मिक्सर मधनं काढला तरी चालतो. थोडस तूप लावूया. लाव मस्त ग, खूपच छान दिसत आहे. चॉकलेट सारखं वाटत आहे. खरं तर थोडस आपण ड्रायफ्रुट स्प्रिंकल करू शकतो किंवा असे प्लेन ठेवले तरी चालते, पण हे इन्स्टंट मोदक आहे. खरंच इन्स्टंट आहे. मस्त, म्हणजे खूपच सॉलिड इम्प्रेस केलंय. तुम्ही याचे साहित्य आणि कृती लिहून घ्या. खजुराचे मोदक बनवण्यासाठी लागणारं साहित्य: खजूर, काजू, बदाम, पिस्त्याची भरड, साजूक तूप आणि मोदकाचे साचे. कृती: बिया काढून खजूर मायक्रोवेव्ह मधनं थोडेसे मऊ करून घ्यावे. खजूर आणि बदाम पिस्त्याची भरड हे मिश्रण एकजीव करावं. मोदकाच्या साच्याला तूप लावून त्यामध्ये हे मिश्रण घालावं आणि खजुराचे मोदक तयार करावेत.